नमस्कार, मी मीरा आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची गरगट्टा भाजी, मराठवाडा स्पेशल। चला तर मग ती कशी करायची ते आपण पुढे पाहूया। हे मी चमकुरा देठापासून वेगळा करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये देठाचाही वापर करायचा आहे। चाकूच्या साहाय्याने असं थोडंसं टोच मारून घ्यायचा आणि याची ही साल अशी पूर्णपणे काढून टाकायची आहे ह्या शिरा, त्याच्यामुळं चरचरपणा कमी होतो। त्याच प्रकारे आपण पूर्णतः या देठाची अशी साल काढून घेऊया ही शिरा आपण, जेणेकरून आपली भाजीला चरचरपणा येणार नाही, त्याच्यामुळे ह्या शिरा पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। मी ह्या अशा साफ करून घेतलेल्या आहेत। ह्या आता आपल्याला चमकुऱ्यामध्ये टाकून चिरून घ्यायचं आहे। पूर्णतः देठ्या अशी चमकुऱ्यामध्ये टाकून असा याचा रोल करून घेऊया आणि चाकूच्या साह्याने ही भाजी बारीक अशी चिरून घेऊया। हे चमकुरा ही अशी बारीक बारीक चिरून घेऊया। ह्या ट्रिकमुळे आपल्या हाताला खाज येणार नाही। चमकुरा आपण सोलून घेतल्यामुळं हाताला खाज येते, त्याच्यामुळं कधीही ही भाजी करते वेळेस चमकुऱ्याच्या पानामध्ये ही देठे टाकून अशी कट करून घ्यायची आहे। याला परत एकदा असं चाकूच्या साह्याने चिरून घ्यायचं आहे। थोडी मोठी मोठी राहिलेली आहे ती भाजी, बारीक कट करून घेऊया अशी। चला तर मग हे शिजून घेण्यासाठी मी आता हे कुकरमध्ये टाकत आहे। मी एक वाटी चण्याची डाळ टाकून घेत आहे आणि एक वाटी शेंगदाणे टाकून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे वापरा। तवीपुरतं मीठ टाकून घेऊया। याच्यात बारीक चिरून 3 ते 4 मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात मिरची ॲड करा। त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे। भाजी छान शिजलेली आहे आणि किती हिरवीगार दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता। याच्यात शेंगदाणे आणि डाळ पण किती छान दिसत आहे हे पण पाहून घ्या तुम्ही। हे उकडलेली शेंगदाणे आणि डाळ ही दाताखाली आल्यानंतर पण खूप छान लागते, त्याच्यामुळे आपण या भाजीचं स्ट्रक्चर भाजीला छान येण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे आपण डाळीचं पीठ टाकून घेऊया। हवं तर तुम्ही मूग डाळीचं पीठही याच्यामध्ये ॲड करू शकता। 2 चमचे आपण चणा डाळीचं पीठ टाकून घेऊया आणि हे एकत्रित करून घेऊया। गाठ राहता कामा नये, हे असं चांगलं फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये। तुम्ही ह्या भाजीमध्ये पाहू शकतात शेंगदाणे आणि चणा डाळ सबंध राहिल्या, हिरवीगार अशी भाजी ही दिसत आहे। ह्या भाजीमध्ये सबंध शेंगदाणे शिजलेले हे दाताखाली खूप छान लागतात। चला तर मग आता आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया। हे तुम्ही भाजीचा घट्टपणा पाहू शकतात कसा आहे ते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात तेल टाकू शकता। सेव मोहरी टाकून घेतलेली आहे। एक ताजी 10-12 पाने कढीपत्त्याची टाकून घेऊया। लसूण अद्रक पेस्ट आहे ती आता टाकणार आहे मी। थोडी जाडसरच टाकायची लसूण अद्रक पेस्ट, त्याच्यामुळे भाजीला ही टेस्ट छान येते। तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर कधीही फोडणीतच टाकायची, त्याच्यामुळे भाजीला कलरही छान येतो आणि कोथिंबीरचा स्वादही भाजीमध्ये छान उतरतो। पेस्ट छान परतून झालेला आहे। त्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकूया। जिरेपूड धनेपूड टाकून घेऊया। आता आपण ही भाजी टाकून घेऊया फोडणीमध्ये। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। लक्षात असू द्या आपण शिस्तीवेळेस पण याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे मीठ प्रमाणातच ॲड करायचं आहे। आता मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहे, जेणेकरून चमचा चरचरपणा कमी होतो ह्या चिंचेच्या कोळामुळे। आता थोडासा गूळ घालून घेऊया। ह्या आळूचा चरचरपणा कमी होण्यासाठी चिंच आणि गुळीचा वापर आपण यामध्ये करणार आहोत। चिंच व गूळ घातल्यामुळे आपली ही भाजी जबरदस्त तयार होणार आहे। आता ही बारीक गॅसवरतीच शिजून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे पीठ ॲड केलेलं होतं, त्याच्यामुळे ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे। मी याच्यावरती लीड टाकून झाकून ठेवत आहे ही भाजी एक साधारण 5 मिनिटासाठी। तुम्ही ताट टाकलं तर 1/2 ताट टाका, जेणेकरून भाजी उतू जाणार नाही। भाजी मस्त अशी शिजलेली आहे। एक 5 मिनिट साधारण ही शिजवलेली आहे। ह्याच्यामध्ये मी चणा डाळीचं पीठ ॲड केलं होतं, ते पण असं मस्त शिजलेलं आहे आणि भाजीची पूर्ण जिन्नस छान शिजून तयार झालेली आहे ही भाजी। भाजीला छान असा फ्लेवर येत आहे।
ही घट्टसर अशी भाजी तयार झालेली आहे। ही आळूची गरगट्टा भाजी मी भाकरी सोबत सर्व केलेली आहे। ही अशी रेसिपी तुम्ही घरी अवश्य करून पहा, कशी झाली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते पण मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।